आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी समारोहामध्ये या ठिकाणी सम्मिलित होण्याची संधी मला मिळाली भारताच्या अमृत महोत्सवाच्या पाठोपाठ जनता बँकेचा अमृत महोत्सवी समारोह या ठिकाणी होतोय आणि ज्याचा उल्लेख झाला की स्वर्गीय मोरोपंतजी पिंगळे यांच्या प्रेरणेने ही बँक सुरू झाली आपल्याला कल्पना आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून समाज निर्माणाचं व्यक्तिनिर्माणाचं कार्य चालतं आणि या व्यक्तिनिर्माणाच्या कार्यामध्ये समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्तम काम करणारे प्रामाणिकपणे काम करणारे राष्ट्रीय भावनेनी प्रेरित होऊन काम करणारे समाजाचा विचार करून काम करणारे आणि विश्वस्त भावनेतनं काम करणारे अशा प्रकारचे कार्यकर्ते अशा प्रकारचे स्वयंसेवक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तयार केले आणि मग ज्या काळामध्ये देशाला आणि समाजाला आवश्यकता होती त्या काळामध्ये आर्थिक जगतामध्ये मोठ्या प्रमाणात ही सहकारी बँकांची चळवळ ही देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने सुरू झाली आणि यातून अनेक अर्बन बँका अनेक सोसायट्या या सुरू झाल्या आणि आज आपण पाहतो की या सगळ्या बँका असतील सोसायट्या असतील या अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम करतायत चांगला व्यवहार करतायत प्रगती करतायत आपला एक ठसा लोकांमध्ये उमटवलेला आहे लोकांचं प्रेम प्राप्त केलं आहे आणि हे सगळं करण्याच्या पाठीमागचं खरं म्हणजे या यशाचं गमक काही असेल तर तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार आहे की ज्या विचाराने देशाकरता आणि समाजाकरता काम करायला आपल्याला शिकवलं आणि मला असं वाटतं की एकदा विश्वस्त भावनेतून सहकारामध्ये ज्यावेळी मंडळी उतरतात त्यावेळी जी कुठली संस्था असते ती संस्था मोठीच होत जाते आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे जनता सहकारी बँक आहे की ज्या बँकेने विलक्षण प्रगती केली शेड्युल्ड बँकेचा दर्जा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली प्राप्त केला ज्या काळामध्ये शेड्युल्ड बँकेचा दर्जा सहकारी बँकेला प्राप्त करणं कठीण होतं त्या काळात हा दर्जा प्राप्त केला ज्या काळामध्ये बँकांचं विलिनीकरण करणं हे कठीण देखील होतं नवं देखील होतं अनेकांना अशक्य देखील वाटत होतं अशा काळांमध्ये बँकांचं विलिनीकरण करून त्या बँकांना वाचवायचं त्याच्या ग्राहकांना वाचवायचं आणि आर्थिक जगतामध्ये जो काही एक विश्वास आहे तो विश्वास लोकांचा सहकार क्षेत्रावर राहिला पाहिजे या दृष्टीनं अशा प्रकारची विलिनीकरण देखील केली आणि महाराष्ट्रासोबत गुजरातमध्ये देखील विलिनीकरण करून एक प्रकारे मल्टीस्टेट बँकेचा दर्जा हा या ठिकाणी प्राप्त झाला आणि आता महाराष्ट्रातही सतरा जिल्ह्यांमध्ये शाखा वेगवेगळ्या बँकेच्या चालत आहेत आणि सातत्याने प्रगती बँक करते मग अशी सगळे पॅरामीटर्स आपल्याला या ठिकाणी दाखवले आणि या सगळ्या पॅरामीटर्सवर अतिशय चांगलं काम बँकेने केलंय